आपल्याला पाहायला मिळते ते 30. अल्पेश मात्र जेव्हापासून टीम मध्ये आला, कारण का अल्पेश ओपनिंग साठी सातत्याने येत असतो. मुनिश देखील एक तेवढा चांगला खेळाडू मध्ये मिडल ऑर्डर मध्ये कदाचित वन डाऊन साठी हा खेळाडू येत असतो. मात्र बदलाव नक्कीच खूप सारे खेळाडू आहेत या टीम मध्ये. चंजप आपल्याला पाहिलं पाहिजे ऑन साइड लास्ट विकेट फटका फसला. मिस टायमिंग खेळाडू झोलच्या खाली विकेटचं पतन. ब्रेक तुझी गरज होती मैदानाच्या आतमध्ये, कारण का खोरने धावा येत होत्या. खूप वेगाने धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली होती. आता मात्र अल्पेश इथे थांबला जातोय. अल्पेश मैदान सोडेल पहिला विकेटचं पतन पहिल्या षटका मैदानाच्या आतमध्ये. जे भुवनेश्वर क्रिकेट संघ सर्वली टीमला फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद आपण पाहतोय अल्पेश आणि नवीन फलंदाज वन डाऊनला. मगाशी ज्या फलंदाजाचा उल्लेख केलेला होता मोनिश, जो खासदार चषकामध्ये बेस्ट बॅट्समॅन सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला होता, तो फलंदाज आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी खेळपट्टीवर गेलेला आहे. सुरुवात दर्जेदार आपल्याला पाहायला भेटली. अल्पेश नक्की ज्यासाठी जाणला जातो, खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग अल्पेश आपल्या टीम साठी करत असताना, कारण का चांगली सुरुवात होणं गरजेचं होतं. आणि मैदानाच्या चौफेर चार बाउंड्री आपल्याला पाहायला भेटला, चार चौकार पाहायला भेटला अल्पेश पाटीलच्या बॅट मधून. आता मात्र मुनीश सातू नवीन फलंदाज वन डाऊन साठी. संदेश भोईर अजूनही आहेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आकाशा माध्यमातून राऊंड विकेट संदेश साठी. मात्र यावेळेस फटका पुन्हा एकदा हवेत आहे. खेळाडू तिथे आहेत, प्रयत्न करतायत, तेवढा दर्जेदार असा झेल तिथे मात्र फिनिश केला आहे. विकेट चे पतन, वन मोर विकेट डाऊन फलंदाज बाद. प्रतिम अशी मात्र या दरम्यान आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते. विकेट टेकिंग गोलंदाजी, कारण का दोन विकेट खूप महत्वाचे होते. ज्या जोडीने खूप चांगली स्टार्ट दिली, कारण का बघितलं आपण संदेशने खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग आपल्या टीम साठी केली, अल्पेशने देखील मात्र सुरुवात खूप चांगली केली आहे. दोन षटकामध्ये 30 धावा झाल्या आहेत. आता मात्र इथं कमबॅक करणं तेवढंच गरजेचं आहे. कवदेवी स्पोर्ट्स मैदानामध्ये बघतो आपण बातचे संघ खेळतोय, ते देखील टीम एका चांगल्या प्रकारच्या नक्कीच चांगला खेळ त्यांच्याकडे देखील आहे. मात्र ते देखील प्रयत्न करतात, कारण की समोरच्या टीमला थांबवण्याचा प्रयत्न आहे. 2 ओव्हरमध्ये 30 झाले आहेत. मात्र हा तिसरा षटक कुठेतरी मात्र इथं कमबॅक करणं गरजेचं. आणि दोन महत्वाचे विकेट आता मध्ये पाहायला भेटत आपल्याला. त्यावेळेस अल्पेश आणि संदेश भोईर मात्र बाद झाला आहे ऑन अ हॅट्रिक बॉल. राऊंड विकेटने आकाश स्ट्राइक एंडला. दरम्यान मोनिश सज्ज होतील वन डाऊन साठी जे आलेत. आणि मिडल ऑर्डर मध्ये चौथ्या क्रमांकावरती फलंदाज सागर भोईर. अकुटपाचा बॉल आहे त्याच्यावरती, मात्र इथन प्रहार नक्कीच केला होता. मात्र हॅट्रिक कंप्लीट झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिली विकेट हॅट्रिक यावेळेस गोलंदाज आकाशावरती अप्रतिम आणि दर्जेदार असा मात्र आपल्याला खेळ पाहायला भेटतो मैदान.